इथे ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस तुम्हाला हनुमान चालीसाच म्हणायला या शिवसैनिक घरी बसवतील. हनुमान चालीसा तुम्हाला शंभर टक्के शिवसैनिक म्हणायला लावणार. अमरावती मध्ये सुद्धा बरे झालेले. आता कुठे गेली हनुमान चालीसा? आता कुठे गेला भोंगा तुमचा? आता जा हनुमान चालीसा म्हणायला कुठे जाता काय जाता जाऊन बघा. होतो त्यावेळेस आम्हाला हनुमान चालीसा म्हणायचा. आता जाऊन हनुमान चालीसा बघा. मला वाटतं येणाऱ्या काळात इथे ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस तुम्हाला हनुमान चालीसाच म्हणायला या शिवसैनिक घरी बसवतील. हनुमान चालीसा तुम्हाला शंभर टक्के शिवसैनिक म्हणायला लावणार. आणि म्हणून नाव राणा ठेवायचं आणि रावणाचं काम करायचं. मला असं वाटतं अशा पद्धतीनं काम करणारे नुसतं प्रसिद्धी माध्यम स्वतःकडे ओढण्यासाठी प्रयत्न करणारे अशा लोकांची फार दखल घेण्याची गरज नाही. आज या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पोहोचलेले नाही, मतदार संघात पोहोचलेले नाही ठिकठिकाणी. पण येणाऱ्या काळात मला असं वाटतं शिवसैनिकांवर मोठी जबाबदारी आहे. ठीक आहे, मागच्या काळात काय झालं असेल, कोणत्या जागा सुटल्या असेल, कोणत्या नसल्या असेल मला माहिती नाही. परंतु सगळ्याच्या सगळ्या जागेवर शिवसैनिकांनी तयारी केली पाहिजे. नंतर पुढे काय करायचं ते मान्य आपले पक्ष प्रमुख निर्णय घेतील. कारण येणारा काळ हा परिवर्तनाचा आहे, लक्षात ठेवा. मी ठिकठिकाणी सांगतो 1977 ला जनता पक्षाची जशी लाट आली होती तशी लाट येणाऱ्या काळात शिवसेनेची मान्य उद्योगी सांगत आहे. निवडणूक आयोगाने निर्णय केला की तुमच्या पक्षाचं नाव गोठवलं, तुमचं चिन्ह गोठवलं, आता काय करणार? काही करायची गरज नाही. आमच्याकडे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव असतात.